आता लॉकडाऊन चालू आहे आणि कोरोना हा सगळा संबंध पृथ्वीवरती प्रत्येक देशामध्ये प्रत्येक परिसरामध्ये हा कोरोना जो आहे हा पसरलेला आहे. एक एक्सपेरिमेंट माझ्या डोक्यामध्ये असा आलेला आहे की एक एक्सपेरिमेंट करून बघूया. या स्पिरिट्सना माहिती असेल का हे कोरोना नक्की काय आहे? कारण काय माहिती आहे का, अमेरिकेमध्ये याचं कोरोनावरती स्पिरिट बॉक्स सेशन चालू केलेलं आहे. मी काय आता स्पिरिट बॉक्स सेशन करत नाही आहे, मी असा विचार करतो आहे की आपण एक छोटंसं एक बेसिक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करून बघूया आणि आपण विचारूया स्पिरिट्सना की तुम्हाला माहिती आहे का. कारण अमेरिकेमध्ये आय टी सी सेशन्स करतायत माझे काही कलिग्स आहेत, मग ट्रायनिटी पॅरानॉर्मल म्हणावं, जॉर्जिया पॅरानॉर्मलवाले म्हणावे, ॲटलांटा पॅरानॉर्मलवाले म्हणावे किंवा लेकशोर पॅरानॉर्मलवाले म्हणावे, तर ही सगळी लोकं आहेत ना, ही सगळी लोकं बेसिकली प्रत्येकजण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करत आहे आणि ते वंडर बॉक्स म्हणावं किंवा स्पिरिट बॉक्स पोर्टलचा ती लोकं वापर करत आहेत आणि प्रत्येकजण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करत आहेत आणि कोरोनावरती ते स्पिरिट्सना प्रश्न विचारत आहेत. मी स्पिरिट बॉक्स सेशन आता अजिबात करणार नाही आहे, बघू म्हणजे जेव्हा केव्हा वेळ मिळेल. पण मी छोटं बेसिक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करतो. आता काही प्रश्न स्पिरिट्सना विचारतो, माझ्याकडे घोसमीटर प्रो आहे आणि त्या माध्यमातून विचारतो. घोसमीटर प्रो हे खूप बेसिक गॅजेट आहे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनमध्ये, म्हणजे अक्षरशः ॲडव्हान्स लेवलवरती नाही पण छोट्या लेवलवरती ते आपण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॅन्युप्युलेशन हे 100% मिळतं, म्हणजे तुम्हाला नक्की खरी उत्तरं आहेत किंवा स्पिरिट्स खरं बोलतायत किंवा डिमन्स असतील डिव्हिल्स असतील हे खरं बोलतायत का नाही ह्या जी एम प्रोच्या माध्यमातून कळतं. जी एम प्रो हे एक असं इक्विपमेंट आहे, अशी गोष्ट आहे की बाहेर अमेरिकेमध्ये म्हणावं की इंटरनॅशनल पॅरानॉर्मल फोरमला किंवा प्लॅटफॉर्मला ह्या इक्विपमेंटचा हे बेसिक इक्विपमेंटचा वापर केला जातो आणि मी तुम्हाला दाखवतो हे काय आहे इक्विपमेंट नक्की आणि याचा कसा वापर करतात आणि हे इक्विपमेंट नक्की कशा पद्धतीने काम करतं. खूप वेगळंच असं युनिक इक्विपमेंट आहे हे आणि हे ह्याच्यामधनं स्पिरिट्सचे आवाज येत नाही पण स्पिरिट्स या निडल्सच्या माध्यमातून बोलतात. त्याच्यामध्ये निडल असते, मी तुम्हाला ते दाखवतो कशा पद्धतीचं हे इक्विपमेंट आहे. हे जे आहे हे जी एम प्रो आहे, इथे हे निडल आहे. आता मी स्पिरिट्सना काही प्रश्न विचारणार पण त्याच्या आधी हे जे इक्विपमेंट आहे ना हे एक पद्धतीचा आवाज करेल. स्पिरिट किंवा एखादं कुठलं निगेटिव्ह एंटिटी जर ह्याच्या जवळ आली की इकडे हा एक रातकिड्यांसारखा आवाज येणार आणि एखादं स्पिरिट किंवा एखादं डिमन किंवा डेव्हिल एखादं जवळ आलं किंवा एखादी पॅरानॉर्मल घटना घडली घडत असेल तर हा जो इकडचा रेड कॅप जी तुम्ही बघताय ना ही हे बघा ही वाली ही रेड कलरमध्ये इथे लाईट पेटणार आणि तो आवाज जो करकर 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 हा जो आवाज आहे हा पूर्णपणे स्टॉप होणार. हा निडल आहे, हा निडल एकदा जर इकडे असा हल्ला आणि इकडे आला तर येस, दोनदा हल्ला तर नो. बघूया आपण आपल्याला स्पिरिट्स कोरोनाबद्दल काय उत्तरं देत आहेत. कोरोना हे सगळ्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि हे आय टी सी सेशनच्या अंडर येतं, हे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनच्या अंडर येतं. हे आय टी सी सेशनच्या अंडर म्हणजे ह्याला आय टी सी सेशन म्हणता येणार नाही पण ह्याला ई एम एफ रिडिंग असं म्हणता येतं. बघूया आता आपल्याला स्पिरिट्स कोरोनाच्या बाबतीत काय उत्तरं देत आहेत. हे मी गॅजेट आहे हे असं ऑन केलं आहे. आता हे गॅजेट जो आहे हा आवाज करतो आहे. इथे एखादी कुठलं स्पिरिट असेल गॅलरीमध्ये किंवा माझ्या घराच्या बाहेर तर तुम्ही या गॅजेटच्या जवळ येऊन माझ्या प्रत्येक प्रश्नांची तुम्ही जर उत्तरं दिलीत तर माझी विनंती आहे. बाहेर कोरोना चालू आहे, सगळ्या ठिकाणी लॉकडाऊन झालेलं आहे, सगळं पूर्ण जग ही पूर्ण पृथ्वी आता शांत झालेली आहे आणि मला तुम्हाला असे काही प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला कोरोनाबद्दल काय माहिती आहे का, जे अतृप्त आत्मे आहेत तुम्ही याच्याबद्दल काय उत्तरं देऊ शकता का. कोण आहे एखादा स्पिरिट जो या स्पिरिट बॉक्स या इक्विपमेंटच्या माध्यमातून मला उत्तर देईल. एकदा जर काटा हा जर इकडे हल्ला एकदा तर येस आणि दोनदा लागोपाठ आला तर नो. एखादं स्पिरिट माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो का.
तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल का? तुम्ही फक्त या इक्विपमेंटच्या जवळ यायचं आहे, हो किंवा नाहीमध्ये तुम्ही मला सांगा. या स्पिरिट किंवा एखादं डिव्हिल किंवा एखादं डिमन तुम्ही जर जवळ आव येऊन मला प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. कोरोनाच्या बाबतीत मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. ते कोरोना कधी संपेल साधारणपणे तुम्ही सांगू शकता का? या गॅजेटच्या जवळ या आणि मला तुम्ही इंडिकेट करा पूर्ण पेशन्सचा खेळ आहे हा खरं बघायला गेलं तर. कारण पटकन असे स्पिरिट्स येतीलच याच्यातला काय भाग नाही, ते गॅरंटी अशी नसते. तरी हा आपला प्रयत्न सुरू आहे. एखादं कुठलं स्पिरिट तुम्हाला कोरोनाबद्दल काय माहिती आहे? कोरोना व्हायरस सगळ्या देशभर पसरलेला आहे, तुम्हाला त्याची काय माहिती आहे? वन्स फॉर येस ट्वाईस फॉर नो, एकदा काटा हल्ला तर हो, दोनदा काटा हल्ला तर नाही. अच्छा, मला तुम्ही सांगा हा कोरोना निघून जाईल का या 2 महिन्यामध्ये? हा कोरोना जो आहे व्हायरस जिकडे, त्याला साधारणपणे 2 महिने लागतील कोरोना व्हायरस जायला, 2 महिने लागतील. तुम्हाला कोरोना व्हायरस हा परमेश्वराने सोडलेला कोप आहे का पृथ्वीवरती? तुम्हाला या सगळ्या गोष्टीच्या एक पद्धतीचं एक इन्व्हेस्टिगेशन जे मी छोटंसं केलेलं आहे, कितपत हे खरं आहे कितपत हे खोटं आहे हे काही सांगता येत नाही. पण मॅन्युप्युलेशन करायला हे स्पिरिट्सना नेहमी आवडतं एवढंच मी म्हणतो. धन्यवाद. घरात राहा, कुठे बाहेर पडू नका. लॉकडाऊन प्लीज तुम्ही तोडू नका. कारण जर तुम्ही घरात थांबलात तर आपण कोरोनावरती नक्की विजय प्राप्त करू. धन्यवाद. काळजी घ्या. गॉड ब्लेस यू.